नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसे आता मैदानात उतरली आहे. संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर राणेंचा प्रचार करणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या निवडणूक प्रचारार्थ रत्नागिरीमध्ये मनसैनिकांची जाहीर सभा होती. रत्नागिरीत आज दोन सभा होत आहेत. एक सभा नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आहे तर दुसरी सभा महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आहे. आता मी आहे ह्या इथे महायुतीचे उमेदवार जे नारायण राणे आहेत त्यांची प्रचारार्थ आज मनसैनिक सभा घेत आहेत. विशेष म्हणजे सध्या जो रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आहे हा हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे. अलीकडेच नारायण राणे यांनी एक विधान केलेलं की जर उद्धव ठाकरे हे जर आपल्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकारी किंवा उपमुख्यमंत्र्यांवर जर बोलतील तर त्या संदर्भात आपण त्यांचे मार्ग आहे तो रोखू असा जो इशारा होता तो दिलेला होता. त्यामुळे आजच्या ह्या जी इथे जी मनसेची जी सभा होते याच्याकडे विशेष लक्ष हे सर्वांचं आहे. या सभेला मनसेचे पदाधिकारी त्याचबरोबर स्वतः नारायण राणे हे संबोधित करणार आहेत. त्यामुळे आज उद्धव ठाकरे जे टीका करतील त्याला उत्तर हे आज नारायण राणे याच ठिकाण सभेतून देणार आहेत. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, रत्नागिरी. आणि आज सभेला कोण उपस्थित राहणार आहेत, कशी तयारी आहे? मी मनीष पात्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष रत्नागिरी. आम्ही आज एवढं सांगू शकतो की ही जी अभूतपूर्व जी होणारी सभा आहे आजची, या सभेला दस्तखुद्दूर आपल्या महायुतीचे उमेदवार सन्माननीय नारायणरावजी राणे हे स्वतः असणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय नितीनजी सरदेसाई साहेब, इकडचे आमचे नेते अविनाशजी जाधव, संदीपजी देशपांडे साहेब, त्याचबरोबर प्रकाशजी महाजन, आमचे वैभव खेडेकर, तसेच मंत्री इथले पालकमंत्री उदयजी सामंत हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि ही सभा जोरदार होणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आपण पाहू शकता लोकांमध्ये एक उत्साह. मला सांगा, सध्या हाय व्होल्टेज ही सभा मानली जाते. एकीकडे उद्धव ठाकरे यांची सभा काही अंतरावर आहे आणि इथे आज मनसैनिकांची सभा आहे आणि नारायण राणे उमेदवार आहेत, कसा असेल हा हाय व्होल्टेज वगैरे बोलण्यापेक्षा आम्ही एवढं सांगू शकतो की ही सभा हाय व्होल्टेज आहे याची आम्हाला गॅरंटी आहे. याचं कारण की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे, बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि आपण पाहू शकता हे मैदान तुम्ही लोकांना दाखवा आणि ते मैदान दाखवा. उद्धव ठाकरे या पराभूत मानसिकतेने ही सभा घेत आहेत. एवढ्याशा मैदानामध्ये एका पक्षाचे नेते आहेत, जर ते प्रमुख आहेत तर ते एवढ्याशा मैदानात सभा घेत आहेत. आणि महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आमचे उमेदवार नसताना फक्त राज साहेबांचा आदेश आणि त्या आदेशाला धरून ही महाराष्ट्र सैनिकांची जोरदार सभा होणार आहे. तिचं मताधिक्य मिळेल नक्कीच. आम्ही सांगू शकतो की महायुतीचे उमेदवार 1-2 लाख मतांनी निवडून येतील. निश्चितच हे होते मनसैनिक यांचं मत आहे की नारायण राणे यांचा विजय ह्या सभेतूनच निश्चित होईल. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सिंधुदुर्ग.